राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाचा तडाखा बसलाय. हिंगोली जिल्ह्यातही अवकाळी पावसामुळे रब्बी पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. रात्री सुमारे 2 वाजल्यापासून जोरदार वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडला. यात शेतकऱ्यांच्या रब्बी पिकांचं अतोनात नुकसान झालंय. सेनगाव तालुक्यातील साखरा, कापडशिंगणी, धोत्रा, बोरखेडी, हिवरखेडा, केलसुला आदी गावांमध्ये पावसाचा जोर अधिक पाहायला मिळाला. यामुळे शेतात सोवणीला आलेला गहू, हरभरा या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. सेनगाव तालुक्यातील अनेक गावातील शेतकऱ्यांना या अवकाळी पावसाचा फटका बसलाय. या नुकसानीचं राज्य सरकारने तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी राज्य सरकारकडे केली आहे. हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील साखरा येथील शेतकरी अतुल राऊत यांच्या 4 एकरमधील हरभरा काढणी करून टाकला होता. रात्री झालेल्या अवकाळी पावसामुळे त्यांच्या 4 एकरमधील हरभरा पिकांचं नुकसान झालंय. रब्बी हंगामात अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत अधिक वाढ झाली आहे. हे काल पाऊस खूप झालेला आहे. साखरा सर्कलमध्ये गहू हरभरा याचे अतोनात नुकसान झालेलं आहे आणि शासनानं याची नुकसान भरपाई द्यावी ही शासनाला नम्र विनंती. सोयाबीनचे सुद्धा विमे काढले, प्रत्येकी 2500-3000 रुपये विमा काढला प्रत्येक शेतकऱ्यानं, तर त्याचे 1000-1100 रुपये त्याची भरपाई आली. तरी शासनाने असा आरसुडी घाव शेतकऱ्यावर घालू नये आणि शेतकऱ्याची भरपूर मदत करावी जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे. तरी आता या विमा बघा, या हरभरा उशिरा पेरणीचा हरभरा आहे, आता नुकसान झालेलं आहे आणि त्याचं नुकसान भरपाई द्यावी हीच नम्र विनंती. आज मार्केटमध्ये हरभऱ्याला 42 रुपये भाव आहे. तर हे हा एवढे शेतकरी जे मेहनत करते हे अपेक्षित भाव नाही, त्याचा कमीत कमी 5-6 हजार रुपयाच्या वर भाव पाहिजे. तरी शासनाने आयात धोरण बदलून निर्यात करावी मालाची आणि आयात बंद करावी. कालच तुरीच्या डाळीचे भाव पाडण्यासाठी शेतकऱ्यानं सरकारनं तूर आयात केली जेणेकरून तुरीचे भाव कमी व्हावे म्हणून. शेतकरी जगला तर देश जगेल आणि शेतकऱ्याच्या हिताचे एकही निर्णय शासन घेत नाही. तरी मेहरबान सरकारने शेतकऱ्या विरोधी धोरणं राबवणे बंद करावे जेणेकरून शेतकरी जगला पाहिजे.